एक वाजलेला आहे, डबा यायची वेळ झाली. मावशीनं विचारलेलं आहे काय काय केलं आहे, तर आज त्यांनी काही कोशिंबीर दिलेली नाही आहे. तर यासाठी मी आज कोशिंबीर करणार आहे. हे आधी कानातले दाखवते तुम्हाला, MDF चे तुम्हाला मी म्हटलं ना, कानातले छान दिसतात की नाही, हलके आहेत एकदम, लाईट वेट, गरम होत नाही आहे इथे. तर अरे कानात गळ्यातलं घालायचं विसरलं, असू द्या. तर चलो, उकाड आहे ना त्यामुळे ह्या गोष्टी व्हायला लागलीत. आज मी करणार आहे टोमॅटोची कोशिंबीर. तर तुम्ही म्हणाल टोमॅटोची कोशिंबीर ही काय दाखवायची असते का, तर तसं काही नाही आहे, पण प्रत्येकाची काहीतरी वेगळी खासियत असतेच असते. तर मी ही टोमॅटोची कोशिंबीर करणार आहे. तर आणि हे भांडं तुम्ही बघितलं का, काळं भांडं माझं, आणि आता हे जरा फुटलेलं पण आहे चहाचं भांडं. तर आता हे मी बाद करून टाकलेलं आहे स्वयंपाकघरातून, तरीसुद्धा आपण काही हे फेकून देणार नाही आहे. आता याच्यामध्ये आपण जेव्हा टोमॅटो चिरणार किंवा कांदा चिरणार, तेव्हा चिरलेल्या वस्तू म्हणजे ओला कचरा टाकण्यासाठी स्वयंपाक करता करता जो निघतो, त्याच्यासाठी आता हे मी भांडं वापरणार आहे. तुम्ही म्हणाल काय कंजूस, कंजूसचा काय संबंध नाही आहे, इतकं सुंदर भांडं आहे, तर मी त्याचा तसा वापर करणार आहे. असो, तर आता मी काय करणार आहे, तर फोडणी करणार आहे. मग तुम्ही म्हणाल एवढी फोडणी एवढीच्या टोमॅटोला? नाही, ही फोडणी करून देणार, ठेवणार, म्हणजे पुढे 5-6 दिवस ही फोडणी टिकते तशीच्या तशी. तर मी आज ही एवढी फोडणी करून ठेवत आहे. बघा हं, आता 5-6 दिवस टिकण्यासाठी ही आपल्याला फोडणी करायची आहे. तर मी ती कशी करते, म्हणजे तुम्हाला कधी चुरमुरे करायचे असतील, लावायचे असतील, किंवा पटकन काहीतरी भडंग असेल करायचा, तर त्यावेळेला थोडीशी फोडणी घालता येते, किंवा घरामध्ये काहीतरी पटकन एखादी कोशिंबीर करायची असेल तर ही फोडणी वापरता येते. चटणी केली तर वरती पटकन घालता येते. दरवेळेला वेगळी फोडणी करायला नको. तर आता मी, तुम्ही म्हणणार चमचा नाही काय तुमच्याकडे? हा बघा, इथं आहे चमचा बसला, इथं चमचा आहे की इथं, पण मोहरी आहे ना ती, म्हणून मग ती अशी घालायची. मोहरी घातली, तडतड 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 बाजा, तडतड बाजा, हू दे की जरा तडतड बाजा. तर ही मोहरी, मोहरी तडतड वाजायला लागलेली आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. मोहरी जळू नये किंवा फोडणी जळू नये म्हणून, आणि त्याच्यात मी आता जिरं टाकलेलं आहे. एवढंच नव्हे तर यामध्ये काय ठेवलेलं आहे बघा, मी यामध्ये मी ठेवलेले आहेत वाळलेल्या मिरच्या. याही मला टाकायच्या, त्याच्यात ओल्या मिरच्या टाकू शकत नाही आपण, वाळलेल्या मिरच्या टाकणार आहे. कोशिंबिरीला, चटणीला वाळलेली मिरची खूप छान लागते. तर आता ही मी वाळलेली मिरची टाकलेली आहे, त्यामुळे आता तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं आहे. त्याच्यानंतर मी आता यामध्ये टाकणार आहे हळद. तुम्हाला माहिती मी भरपूर हळद वापरते, भरपूर, 2-3 टाकाल तेवढं कमीच आहे. मला हळद भरपूर आवडते, उग्र वास येत नाही, सुंदर लागतो, छान लागतो, आणि मला आवडते भरपूर हळद आणि हिंग. काय विचारायचं नाही. हे बघा, हिंग हा असाच टाकते मी, थडाथड, वास सुंदर, काही होत नाही, मस्त लागतो. हळद आणि हिंग भरपूर वापरायची, तरच तो स्वयंपाक छान होतो. आणि सर्वात शेवटी मी आता याच्यामध्ये टाकणार आहे 1-2-4 मेथ्या पण असत्या तर इथं टाकल्या असत्या पण नाही आहेत, ठीक आहे असू दे. मी आता हा कढीपत्ता टाकते, नाही तर माझ्या फोनवर तेल उडलं असतं, बाकी काही नाही. तर आता हे मी कढीपत्ता टाकलेला आहे, आणि राहू दे आता हा असाच राहू दे थोडा वेळ, म्हणजे कढीपत्ता पूर्ण त्याच्यामध्ये वाळून जाईल, पानं सगळी. आणि ही फोडणी मी पुढे 5-6 दिवस काय आठवडाभर ठेवली तरीसुद्धा ती चांगलीच राहते. तर आता मी करणार आहे माझी खास टोमॅटोची कोशिंबीर. तर याच्यासाठी मी टोमॅटो चिरून घेते, नंतर कांदा पण चिरून घेणार आहे, कोथिंबीर काढून घेतलेली आहे, तर आता ही पण चिरून घेते, आणि मग मी तुमच्याशी बोलणार आहे.
आता हे रॉक सॉल्ट म्हणजे सेंदे लोण, सैंधव, हे माझं आता इथलं संपलेलं आहे, तर मी याच्यात आता सेंदे लोण काढणार आहे. असं 2-3 ठिकाणी सेंदे लोण माझं काढून ठेवलेलं असतं, मी साधं मीठ वापरत नाही. हां, आता इथे आपली फोडणीसुद्धा मस्त झालेली आहे, गार झालेली आहे, छान झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये टॉमॅटो आपले 3 चिरलेले आहेत, कांदे 2 झालेले आहेत, कोथिंबीर एवढी वास होईल, हे मीठ, आणि हे सगळं आपण याच्यात काढून ठेवलो. आता ह्याच्यासाठी वापरणार आहे हां मी, तुम्ही मला सारखं म्हणू नका काळं भांडं काळं भांडं. आता हे याच्यासाठी वापरणार आहे असो, ठीक आहे. तर आता कांदा टॉमॅटो आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आता तुम्हाला काय वाटलं हे मी 2 कडे का केलेलं आहे, तर हे तर मी आत्ता आम्हाला दोघांना एवढी कोशिंबीर संपणार आहे, हे मी संध्याकाळसाठी ठेवलेलं आहे. संध्याकाळी रोज आम्ही भेळ करून खातो चुरमुऱ्याची, तर त्यासाठी आत्ताच हा सगळा तयारी करून ठेवलेली आहे. टॉमॅटो जेवढा असेल त्याच्या निम्माच कांदा घ्यायचा, माझ्या पद्धतीची मी कोशिंबीर सांगते, कारण की समभाग जर का तुम्ही कांदा घेतलात तर अजिबात टॉमॅटोची कोशिंबीर जी बाहेर केलेली असते ती मला आवडत नाही, मला आवडत नाही ते मी तुम्हाला सांगते. तर आता याच्यामध्ये कोशिंबीर आहे आणि हे कोथिंबीर आहे, जेवढा टॉमॅटो त्याच्या निम्मा कांदा घेतलेला आहे, आणि भेळेला मात्र जेवढा टॉमॅटो त्याच्या डबल कांदा घेतो आपण, कारण की आंबटपणा येण्यासाठी मी वरनं लिंबू पिळते भेळेमध्ये, म्हणून हे संध्याकाळची तयारी आणि ही आत्ताची तयारी. तर आता याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे. आता इथं चमचा आहे, इथे चमचा आहे, तरीसुद्धा हातानेच मीठ घालणार आहे, कारण हाताने मिठाचा अंदाज मला समजतो, मला चमच्याचा अंदाज समजत नाही. तर आता हे एवढं मीठ बास होईल, याला चिक्कार होईल, कारण टॉमॅटो कांदा बास एवढं मीठ. आणि आता फोडणी, फोडणीमध्ये 1-2 लाल मिरच्या याव्यात आणि कढीपत्ता यावा असा, हे बघा 1-2 मिरच्या याव्यात, आणि ती जी मिरची आहे, ही जी मिरची आहे ती याच्यामध्ये अशी चुरायची, हे बघा अशी चुरायची, म्हणजे त्याचा तिखटपणा जरा. आता हे इकडे घालायचं नाहीतर ती फोडणी टिकणार नाही. आता हे ठेवा बाजूला, म्हणजे समजा आणि तुम्हाला फोडणी हवी असेल तर दुसरा चमचा कोरडा त्याच्यामध्ये घालायचा नाही, तर ती फोडणी पुढे 4-5 दिवस टिकणार नाही. तर आता ह्याच्यामध्ये आपण, आता तुम्हाला काय घालावं असं वाटतं याच्यामध्ये सांगा बरं मला, काय दाण्याचं कुठं घालणार आहे तुम्ही? नाही, मला आवडत नाही याच्यामध्ये कोशिंबिरीमध्ये, बऱ्याच वेळा मला दाण्याचं कुठनं आवडत नाही, काय करायचं, स्वभाव असतो एखाद्याचा. तर मी आता याच्यामध्ये काय घालणार आहे तुम्हाला सांगते. हे काय आहे? तर हे आहे मेथकूट, कालच मला प्रियांकाने मेथकूट आणून दिलं आहे केलेलं, तर मी आता एवढं मेथकूट त्याला टाकणार. आणि मेथकूट समजा तुमच्याजवळ नसेल तर साधं डाळीचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ एवढंसंच घालायचं, जास्त नाही घालायचं. हे बघा साधं हरभरा डाळीचं पीठसुद्धा तुम्ही घालू शकताय, काहीच प्रॉब्लेम नाही. हे असं या पद्धतीने मला हेच तुम्हाला दाखवायचं होतं, इतकंच चविष्ट लागतं, इतकंच चविष्ट लागतं म्हणून सांगू. थोडंसं एकतर मेथकूट घाला नाहीतर साधं हरभरा डाळीचं पीठ घालायचं, खूप छान लागते कोशिंबीर, एक टेस्ट वेगळीच येते त्याला. आणि आमची आई ही अशी करायची, तिला ते दाण्याचं कूट घातलेली कोशिंबीर फारशी आवडायची नाही, ती नेहमीच दही घालायची असं पण नाही, कारण सगळ्यांना दही आवडते असं नाही, काही ना दह्यानं पित्त होतं, दही जर का तुम्ही घातलं तर नंतर पाणी सुटतं, दह्यामुळे नासते कोशिंबीर बऱ्याच वेळेला, मग त्यामुळे मग अशी कोशिंबीर काही नासत नाही. लगेचच एक अर्धा तास जरी तुम्ही अशीच ठेवली तरी मस्त मुरते, छान लागते, टेस्टी लागते. तर ह्याच्यात न दही घालता, न दाण्याचं कूट घालता, अतिशय टेस्टी लागणारी अशी ही कोशिंबीर आज आपण बघितली, टोमॅटोची कोशिंबीर. तर तुम्ही म्हणाल काय मॅडम हल्ली रेसिपी दाखवायला लागलेला आहात, तशी वगैरे दाखवत नाही आहे, पण कसं मला असं वाटतंय की थोडंसं आपल्याला ते वास जे आहेत भाज्यांचे किंवा स्वयंपाकाचे तेही आपल्याला मिळायला पाहिजे, कारण की त्याच्यामुळे तुम्हाला तोंडाला पाणी सुटतं किंवा लाळ सुटते, खायची इच्छा होते आणि मग तुम्ही ते खाता. आता हे टॉमॅटोचं मी कोशिंबीर केलेली आहे तर आता त्याचा एक विशिष्ट वास सुटलेला आहे आणि आपोआपच लगेचच जेवायला बसायची इच्छा व्हायला लागलेली आहे.
तर आता जरा उन्हाळा आहे ना, मग त्यामुळे आपल्याला जेवावं असं वाटत नाही, असं वाटतं नको बाई नको बाई. तर मग मी ही आयडिया काढली की कोशिंबीर तेवढी मी करते, कोशिंबीर आणि चटण्या. तर तुम्हाला कोशिंबीर आणि चटण्या मला नक्कीच आता बघायला मिळणार आहेत. बाकीचं काय मी करीन की नाही मला माहीत नाही, पण तरी मावशी आमच्या सुट्टी घेत नाहीत ना, त्यामुळे मग मला बाकीचं काही करायला संधीच मिळत नाही. पण तरी एखाद दिवशी मावशीने सुट्टी घेतली तर तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी मी करताना दाखवेन. आज गळा मोकळा आहे तर कसं वाटायला लागेल, पण बरं वाटायला लागेल, उकडत नाही आहे. क्याव क्याव आलं बघा आमचं, देवळा दाखव काय बघा, बसलंय बघा क्याव क्याव. इथं असं झोपलेलं असते, कळलं, माहिती आहे माहिती आहे, आलं असते. तर आता अशा पद्धतीने आपण कोशिंबीर केलेली आहे जेवताना, आणि जेवताना कोशिंबीर ही पाहिजेच, सॅलड आहे ते, फायबर मिळतं त्याच्यातनं, व्हिटॅमिन सी मिळतो. तर कंपल्सरी भाजी आमटी ज्या पद्धतीने तुम्ही घेता जेवताना, तसं कोशिंबीर कुठली ना कुठली तरी पाहिजेच. तर आता आपण संध्याकाळी ह्याचं, तुम्हाला माहिती आहे मी काय, कारण संध्याकाळपर्यंत जर का तुम्ही हे ठेवलं ना तर मग कोशिंबीर करण्यासाठी हे टॉमॅटो उतरून जातो जरी फ्रीजला ठेवला तरी. तर हे रेडीमेड असलं की भेळ पण खायला मस्त मज्जा येते. काल मी एका ठिकाणी विकतची भेळ खाल्ली आणि मला ते कसं तरीच झालं, म्हणजे नाही मला ती आवडली. आता तुम्हाला मी माहिती आहे माझ्याकडे या गोष्टी नेहमीच तयार असतात, त्यातला हा प्रकार म्हणजे कैरी. कैरीला फक्त वरनंच कैरी चिरून त्याला हळद, हिंग आणि मीठ एवढंच घातलेलं आहे, त्यामुळे आपल्या भेळेसाठीची ही तयारी आहेच कैरीची. आणि दुसरं म्हणजे भडंग पण आपल्याकडे दर 2 दिवसाला पण ताजा भडंग करतो, 2 ते 3 दिवसाला, कारण की काकांना जरा भडंग येता जाता खायला आवडतं, कारण ते इन्सुलिन घेतात ना, मग त्यांना भूक लागते, मग ते बाकीचं काही खाण्यापेक्षा हे खात असतात, भडंग येता जाता खात असतात. तर आपल्याकडे भडंग तयार आहे. आता संध्याकाळी टोमॅटो कांदा आणि हे पण तयार आहे, कैरी तयार आहे, मिक्स करायचं, फरसाण तर आपल्याकडे आहेच, तर त्यामुळे दुपारचा नाश्ता सुद्धा आपला आता तयार आहे. तर आता चला जेवायला बसायचं.